नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अकबर पटेल, शेती मित्र यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत करीत आहो। तर मित्रांनो, आज आपण मेंगडेवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे येथील प्रगतशील शेतकरी श्री स्वप्नील राबाजी वळसे यांच्या ह्या शेवग्याचे प्लॉटवरती आलेलो आहे आणि शेवग्याच्या पिकातून ते उत्पन्न कसे मिळवतात आणि त्यांना वार्षिक किती उत्पन्न मिळतो किंवा ह्या शेवग्याच्या पिकाला लागवडीपासून तर प्रोडक्शनपर्यंत किती खर्च येतो, आज ही संपूर्ण माहिती आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त करून शेअर करा आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पूर्ण व्हिडिओ बघूया। तर स्वप्नील शेठ नमस्कार। नमस्कार। हे आपण जे शेवग्याचा जो प्लॉट लावलेला आहे ही कोणती व्हरायटी? ही वसंत ओडिसी या नावाने आहे आणि याची लागवड आम्ही जुलैमध्ये केली। जुलैनंतर एक 2 महिन्यानंतर आपलं सेंद्रिय खताचा खतं भरली आणि त्याच्यानंतर 7 महिन्यानंतर याला शेंगा यायला चालू होतात। मग 7 महिन्यानंतर याचं प्रोडक्शन चालू होतं? चालू होतं। तर किती प्रोडक्शन निघतो एकरी? एकरी पहिल्या वर्षी प्रतिझाड 10 किलो निघतं। 10 किलो आणि एकराला 700 झाडं बसतात। 700 म्हणजे एका एकरामध्ये 700 झाडं? 700 झाडं बसतात। 10x12x6 लागवड आहे। असं जे 28 आहे ती 12 फूटची? 12 फूट आणि अशी 6 फूट म्हणजे 12x6 याच्यावरती एक एक झाड तुम्ही लावलेलं आहे आणि 7 महिन्यानंतर याच्यातून उत्पन्न मिळायला चालू होतं। हां, तर एका झाडाला समजा 10 किलोच्या आसपास उत्पन्न आपल्याला याच्यातून मिळतो। तर मग समजा 700 झाडांना किंवा टोटल एका एकरात किती उत्पन्न निघतो? 10 किलोच्या हिशोबाने जरी धरलं आपण तर समजा एका झाडाला 10 किलो तर 10 झाडांना समजा 100 किलो 7 टन सुरुवातीला 7 टन पहिल्या वर्षी उत्पादन निघतं। पहिल्या वर्षी बरं, याला बाजार किती असतो? याला बाजार 20 रुपयापासून तर 100 रुपये 150 रुपयापर्यंत पण असतो बाजार भावानुसार। बरं, किती बाजार असला तरी परवडतं आपल्याला? प्रोडक्शन चांगलं असेल तर 20 रुपये 30 रुपये बाजार असलं तरी परवडतं। 30 रुपये जरी बाजार सरासरी, याला खर्च अतिशय कमी आहे। फक्त ड्रिपचा वगैरे खर्च आहे आणि बियाण्याचा खर्च, बाकी आपण करू शकतो सर। बाकी सगळं आपण करू शकतो, फवारणी काही जास्त लागत नाही आणि आहे त्या दोन तीन मजुरांमध्ये 1 एकर आरामशीर होऊ शकतो। मला हे विचारायचं आहे तुम्हाला का जे तुम्ही 700 झाडं लावली एका एकरमध्ये, समजा 60 टन जर तुम्हाला उत्पन्न भेटलं, 30 रुपयाचा जरी बाजार भेटला तर शेतकऱ्याला किती पैसे येऊ शकतात पुढं? शेतकऱ्याला बघा, आता 30 रुपयाने बाजार भेटला तरी 2,10,000 रुपये होतात। 2 लाख एकरी म्हणजे 7 महिन्यात किंवा 8 महिन्यामध्ये शेतकऱ्याला 2 लाख रुपयाचं उत्पन्न भेटतो। बरं, याला फवारणी किती घ्यावी लागतात आपल्याला? फवारणी असं काही नाही, रोगराई आली तरच फवारणी घ्यायची। रोगराई आली तर फवारणी घ्यावी लागते। शक्यतो कोणते रोग याच्यावरती येते? रोगराई असं काय नाही, नॉर्मलच असतं। कुठं आपण काय म्हणतो, भुरी वगैरे, भुरी किंवा करपा असं याच्यावरती बुरशीनाशक वगैरे, बुरशीनाशक घ्यावं लागतं। पण महिन्याभर अजून काहीतरी एक फवारणी असते, एखादी काही फवारणी करावं लागत नाही। तरी शेवटपर्यंत खर्च किती येतो याला? खर्च काय नाही, मजुरी फक्त 20-25 हजार रुपये मजुरी आणि खताचा वगैरे खर्च असा 10-15 हजार रुपये आणि फवारणीसाठी 5-10 हजार रुपये, जास्त काही खर्च याला नाही। 30-40-50 हजार रुपयाच्या आतमध्ये याला खर्च आहे आणि शेतकऱ्यांना अतिशय दिलासा देणारं पीक आहे। आपण बघू शकतो का जे आज त्यांनी सांगितलं आपल्याला का 1 एकरमध्ये त्यांनी जे शेवग्याची बाग लावलेली आहे तर 700 झाडं त्यांनी लावलेली आहे। जो मधली साईज आहे तर ती 12 फुटाची त्यांनी अंतर सोडलेलं आहे आणि एका झाडाच्या दुसऱ्या झाडाच्यामध्ये त्यांनी 6 फुटाचं अंतर सोडून याची लागवड केलेली आहे। जुलैमध्ये त्यांनी लागवड केलेली आहे। आज आपण पाहू शकता आपण सध्या प्लॉटवरती आलेलो आहे आणि आता सध्या फ्लावरिंग स्टेजवरती प्लॉट आहे आणि ह्याच्यातून उत्पन्न एका झाडाला 10 किलो जरी किमान उत्पन्न मिळाला तर एकरी 6-7 टनाच्या आसपास शेतकऱ्याला उत्पन्न मिळू शकतो आणि ह्यातून 2 वेळा हंगाम घेऊ शकतो आपण। हां, आणि वर्षातून 2 वेळा आपण ह्याच्यातून उत्पादन घेऊ शकतो तर साधारणतः 3-3.5 लाखाच्या आसपास शेतकऱ्याला ह्याच्यातून फायदा वार्षिक होऊ शकतो आणि अतिशय कमी खर्चामध्ये हा पीक घेण्यासारखं आहे।
आणि याला जास्त म्हणजे कसरत पण करावी लागत नाही, कष्ट जास्त नाही, याला लिमिटमध्ये कष्ट येईल. पण फक्त जर आपण उत्तम नियोजन केलं खतांचं वगैरे, आता स्वप्नील शेटणी आजी त्यांची बाग आपण बघत आहोत तर ही पूर्ण सेंद्रियपणी केलेली, म्हणजे सगळे सेंद्रिय खतं वगैरे यांनी वापरले, याला कुठल्याही प्रकारचं रासायनिक खत वापरलेलं नाही आहे. तर काय काय तुम्ही वापरले याला? याला सेंद्रिय खतं वापरली बेसल डोसमध्ये आणि स्लरीचा वापर नेहमी ठेवला. स्लरीमध्ये तुम्ही काय काय करता? स्लरीमध्ये गूळ, परत बेसन पीठ आणि असे 200 लिटरच्या बॅरलमध्ये मिक्स करून ठेवायचे. एक आठवड्या दीड आठवड्यानंतर ते तयार होतं. बरं, त्याचा रिझल्ट काय वाटतं तुम्हाला जे तुम्ही स्लरी वगैरे करून सोडता, त्याच्यातून काय फायदा होतो? स्लरीमुळं रासायनिक खतं वापरली नाही तरी चालतं. म्हणजे रासायनिक खतांचा खर्च झिरो होतो? खर्च झिरो होतो. शेतकऱ्याला सांगायचा उद्देश असा आहे का जे स्लरी वगैरे, गोमूत्र, गुळ, बेसन पीठ, ताक वगैरे टाकून जे आपण घरी तयार करतो जीवामृत वगैरे, हे जर आपल्या जमिनीला वापरलं तर जमिनीचा सेंद्रिय कर्प 100% वाढतो, उत्पन्न घेण्याचा आपल्याला याच्यातून फायदा होतो. आणि जे आपण रासायनिक खतावरती खर्च करतो तो खर्च आपला कमी होतो आणि आपल्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळं आपल्या आर्थिक बजेटमध्ये कुठंतरी आपल्याला याच्यातून फायदा मिळतो. तर धन्यवाद स्वप्नील शेठ आजची मुलाखत दिल्याबद्दल. इतर शेतकऱ्यांना आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा व्हिडिओ प्रसारित करणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, जास्तीत जास्त करून व्हिडिओ शेअर करा आणि इतर शेतकऱ्यांमध्ये माहिती पोहोचावी म्हणून सहकार्य करावी आणि चांगलीशी कमेंटची प्रतिक्रिया द्यावी. आणि आमच्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.